जेवण व्हायच्या अगोदरच खरकट काढाय निघालाय. 10 वाजता सुरू होणारा तमाशा 12 वाजून गेले तरी अजून पट्ट्या नाही. कवा सपायचं कवा हे तुमचं टाळ कुटणं. ए पत्रावळ्या, कोण आहेस रे तू? मी कोण? शेवंताचा ढोलकीवाला. गुरुनाथ म्हणतात मला. ढोलकीवाला म्हणजे इंग्लंडचा गवनेन वसन हो तू? भजन सपर तवाच तमाशा उभा राहील. बघू बघू नाही तर जाऊन निघून. अरे पाय राहतील काही जरी नाही तंगड्या तोडून दीप माळ्यावर लटकून दिल्या तर नावचा ज्ञानबा पाटील हव. हा तुम्ही का थांबला? करा सुरू. अरे गुरुनाथ काय चाललंय? अरे तमाशा जर व्हायचा की आता भजन करा म्हणाव भजन. उभा राहू दे तमाशा आता. शेवंता हे काय पायातलं घुंगरू हातात घेतलंस? साथीचा ढोलकीवाला आयरे आहे म्हणून आज तमाशा होणार नाही हे सांगण्यासाठी पायातले घुंगरू हातात घेतले. खरंय. अहो कुणी बी काय म्हटलं तर काय आता शिवाय इडा रंगत नाही आणि ढोलकी बिगर तमाशा. मनात असल तर रंग कसा बी भरल. ढोलकीवाला नसला नसू दे. असं कसं पाटील? सुराला तालाची साथ हवी. मग त्यात घोळ कसला? ढोलकीत न बोल निघत्यात त्याच तबल्यातन बी निघतातच की. तबल्यातन? पण पाटील तबल्यावर तमाशा कधी रंगला नाही. वय वय दुधी भोपळा हत्ती देऊन बिर्याणी करायला सांगताय. तू गप्र सुगरण्या, तबल्यावर तमाशा कसा रंगत नाही तेच बघतो म्या. बापू 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 देवाची जत्रा आहे. तमाशा बिगर जत्रा अर्धी राहाय ना. ग तबला घे आणि 2 गाणी वाजवी बघो. मी तमाशा? होय. अरे बापू 12 गावची लोक जमल्यात जाऊ दे इंदुरणीची इज्जत. पण मी तमाशात वाजवणार नाही. अरे अरे बापू बापू तू माझ्या जीवा भावाचा मैत्र आहे. तुला भैरोबाची आण आहे. चल बघू.